सावित्रीच्या लेखी व महाप्रजापती महिला उन्नती सामाजिक संस्था कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा अर्थसंकल्प दोन हजार बावीस तेवीस या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर कल्याण येथे नुकतेच आयोजित करण्यात आले या प्रशिक्षण शिबिराचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन आयुष्यमती विद्या विद्याशेंडे यांनी केलं उद्घाटक म्हणून भंते धम्मनाग व प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते शुद्धोदन आहेर सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भंते धम्मनाग यांच्या हस्ते महापुरुषांना वंदन करून करण्यात आली पूज्य भंते धम्मनाग यांनी उद्घाटन पण धमदेशना देताना पोटाची भूक मिटवण्यासाठी आर्थिक नियोजन करून विवंचना दूर करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले यासाठी देशाचे बजेट म्हणजेच अर्थसंकल्प समजून घ्यावा लागेल हे बजेट व्यापारी वर्गापासून ते सामान्य माणसापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे अनेक पूर्व आशियाई देशात महिला कारभार चालवतात याकडे त्यांनी लक्ष वेधले भारतीय महिलांनी हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आर्थिक नियोजन केले पाहिजे मुलांना घडवताना एक महिला म्हणून तिची भूमिका सर्वाधिक महत्वाची असते मातेच्या देखरेखीखाली मुलांना नागरिक घडू शकतात भारत म्हणजे जगातील एक मोठी बाजारपेठ आहे तिचे आपल्याकडे दुर्लक्ष झाले आहे सामाजिक कार्यकर्ते आहेरसर यांनी होमोसॅपियन म्हणजेच मानव या प्राण्याचा उदय कसा झाला इथून सुरुवात केली व मानवाने निर्माण केलेल्या विविध संस्थांची माहिती दिली ही अशीच एक मानव निर्मित संस्था असून तिची व्याख्या त्यांनी सांगितली देशाचा वार्षिक अर्थसंकल्प भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेतच का सादर केला याचे विवेचन त्यांनी सभेत धनाच्या आधारे केले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये ज्या महिलांचा सहभाग राहिला त्या महिला कार्यकर्त्यांची नावे याप्रमाणे यमिनी शेंडे अश्विनी मुंड माया चव्हाण गीता माटे विधा शेंडे चंद्रकांता नगराडे शालिनी मॅडम शिंदे मॅडम ह्यासह अनेक महिलांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले